नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव म्हणून स्वागत आहे. आता आपण आलो आहोत कलेश्वर महादेवला गाणगापूर येथे. गाणगापूरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, मागच्या वेळेस आपण गाणगापूरचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे जय गुरुदेवमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपलं कलेश्वर महादेव हे राहिलं होतं. तर आता आपण आलो आहोत कलेश्वर महादेवला परत. तुम्हाला स्पेशली मला हा दाखवायचा होता, त्यासाठी आता आपण बघूया, हा महादेवाचं दर्शन घेऊया. श्री गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात श्री कल्लेश्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराला तुम्हाला यायचे झाल्यास गाणगापूर येथील निर्गुण मठापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर हे कल्लेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरातील पुजारी नरकेसरी कल्लेश्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडवला. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, परलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते. कल्लेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय गाणगापूर यात्रा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. आता आपण कल्लेश्वर महादेवाला अभिषेक करूया. पुत्र वाशिष्ठ अमोल विजय मम श्री कल्लेश्वर अनुग्रह अनुग्रह आशीर्वाद आशीर्वाद कृपा प्रसाद कृपा प्रसाद प्राप्त्यर्थं गुरु कृपा गुरु कृपा दत्त कृपा दत्त कृपा कल्लेश्वर कृपा कल्लेश्वर कृपा अखंड अखंड सदैव सदैव प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं ब्राह्मण द्वार ब्राह्मण तिघ मिळून होता. तुम्ही तिघ अपराध
यन्ताचमे दर्ताचमे क्षेमश्चमे धृतिश्चमे विश्वञ्चमे माश्चमे सम्यक्चमे ज्ञात्रञ्चमे सूष्टमे प्रसूष्टमे धीरञ्चमे लयश्चमारुपञ्चमे मृतञ्चमे पुञ्चमे नामयश्चमे योगश्चमे निरगान् पञ्चमे अनभिग्रञ्चमे भयञ्चमे सुपञ्चमे शेरञ्चमे सुषाष्टमे सुजनञ्चमे डोळ्याला लावून घेते थोडं अंगाला पण लावून घ्या अंगाचा जे का रोग निघतं दूर करा देऊन नमस्कार करा कल्याश्वराय नमः विलेपनार्थे प्रतिवर हात लावा लेप करा भस्मलेपनं समर्पयामि गंधलेपनं मम समर्पयामि विलेपनार्थे पटला प्रसाद लावून घ्यायचे त्र्यंबक महादेव त्राहि मां कृपया शिवं जन्म मृत्यु जरा रोगैः पीडितं कर्म बंधनैः नमस्करोमि आत्मनः नमस्कारं समर्पयामि मे दिगम ओवर प्रथम तीरं लवतव देवित्राणां इथे जे आहे ते पंचमुखी गजानन नवगृह मंदिर आहे ते बघूया आपण श्री गुरुदेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नवग्रह मंदिर आहे एक प्रदक्षिणा मारूया आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ते मागे शनी मंदिर आहे याच्या ते बघा लिहिलंय द मूल स्वयंभू शनी मंदिर आजूबाजूचा परिसर बघूया आपण ते दुर्गा पार्वती मंदिर आहे त्याला वंदन करूया मारुती राया आहे आपल्याबरोबर गुरुजी आहेत एक प्रसन्न पुजारी नाव आहे त्यांचं त्यांच्याबद्दल आपण इकडचं महात्म्य जाणून घेऊया कल्लेश्वर महादेवाचं नमस्कार गुरुजी गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्ही इकडचं महात्म्य जरा समजून सांगा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरोमूर्तिर्पूजामूलं गुरोपदं मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोकृपाः कलियुगात दत्तात्रेयाचा उपासनाचा विशेष महत्त्व गुरुचरित्रमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे महाराजांचा अनेक दत्तक्षेत्रपैकी श्रीक्षेत्र गाणगापूर विशेष गुरुस्थान मानला जातो या श्रीक्षेत्र गाणगापुरात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती महाराजांचा तपोभूमी आहे त्यांच्या वास्तव्य या क्षेत्रात 23 वर्ष इथे अहर्निशवास होतं त्यांचे त्याप्रमाणे गाणगापुरात विशेष स्थळपैकी 3 महत्त्वाचे स्थळ दर्शन आहे भक्तिस्थान म्हणून भीमा आणि अमरजा नदी संगम त्या स्थानाला भक्तिस्थान मानला जातो तिथे दत्त महाराजांचा तपश्चर्या अनुष्ठान मंदिर आहे आणि औदुंबर वृक्ष आहे
आणखीन संगमेश्वर आणि भस्माचा डोंगर असं ह्या क्षेत्राला भक्तिस्थान मानलं जातो. आणि दुसरं विशेष स्थळ म्हणजे दत्त महाराजांचा निर्गुण मठ. ज्या स्थानात निर्गुण पादुका ठेवलेला आहे त्या स्थानाला निर्गुण मठ मानलं जातो. ते महाराजांचा वास्तव्य मठ आहे. आणखीन तिसरं जे स्थान आहे कल्लेश्वर स्थान. गुरुचरित्रमध्ये 46वा अध्यायमध्ये येतो, गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करिगा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा असो. कल्लेश्वर आम्ही दुसरं वेगळं वेगळं नाही आहे, कल्लेश्वरच मी आहे, मीच कल्लेश्वर आहे. ज्याने कल्लेश्वराची उपासना केल्यास माझा आशीर्वाद मिळतो, माझा उपासना केल्यास कल्लेश्वरचा आशीर्वाद मिळतो, असं महाराजांचा 46वा अध्यायमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे. विशेष अजून 8 तीर्थ आहे या क्षेत्रात. म्हणजे त्या काळात अनेक गया तीर्थक्षेत्र काशी प्रयाग या क्षेत्राला जायचं दुर्लभ होतं म्हणून महाराजांनी त्या वेळात गाणगापुरातच या सर्व तीर्थक्षेत्राची व्यवस्था, त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व, तिथे जाऊन जे तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास पुण्य मिळतो या गाणगापुरात केल्यास मिळतो असं गुरुचरित्रमध्ये उल्लेख आहे. त्यापैकी 8 तीर्थ आहे. ते संगमापासून या कल्लेश्वर मंदिरापर्यंत अष्टतीर्थ म्हणून केला जातो. संगमावर 2 तीर्थ आहे, षटकुळ तीर्थ आणि नरसिंह तीर्थ. षटकुळ तीर्थ म्हणजे प्रयाग समान तीर्थ आहे, नरसिंह तीर्थ म्हणजे महाराजांच्या मंदिरच्या समोरचे तीर्थ नरसिंह तीर्थ म्हणतात. आणि तिसरा जो तीर्थ आहे भागीरथी तीर्थ आहे. भागीरथी म्हणजे जे काशीमध्ये स्नान केल्यास भागीरथी स्नानाचं पुण्य मिळतो, त्या या गाणगापुरात भागीरथी तीर्थात स्नान केल्यास त्या पुण्यफल प्राप्त होतो. त्यानंतर पापविनाशी तीर्थ म्हणून आहे. महाराजांचा भगिनी रत्नाबाईला कुष्ठरोग झालेला असतो, त्या रोगपरिहारासाठी महाराजांना उपाय विचारल्यास महाराजांनी गाणगापुरात पापविनाशी तीर्थात स्नान केल्यास तुझा पाप निर्मुक्ती होतो, त्या तीर्थाला पापविनाशी तीर्थ म्हणतात. पुढे कोटितीर्थ म्हणून आहे. त्या कोटितीर्थात म्हणजे जम्बुद्वीपमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहे, ज्या जम्बुद्वीप तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास जे पुण्य मिळतो त्या या कोटितीर्थात स्नान केल्यास पुण्य मिळतो. त्यानंतरचा तीर्थ आहे रुद्रपाद तीर्थ. रुद्र म्हणजे गयासमान तीर्थ आहे, ते त्या तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास गयासमान पुण्य मिळतो. त्यानंतर चक्रतीर्थ म्हणून आहे. चक्रेश्वर तीर्थ म्हणजे ह्या तीर्थक्षेत्रात श्राद्धविधी वगैरे करायचं फार महत्त्व आहे. ज्यांनी पुण्यवान लोक आहे त्यांचे अस्थि चक्रतीर्थात विसर्जन केल्यास चक्रांकित आकारात ते नदीमध्ये विसर्जन होतो असं गुरुचरित्रमध्ये आहे. त्यानंतर शेवटचे तीर्थ आहे मन्मथ तीर्थ. मन्मथ तीर्थ म्हणजे कल्लेश्वरचे कोपऱ्याला कडेला असलेलं तीर्थ. भीमा नदीमध्येच 8 तीर्थ आहे. शेवटचा तीर्थ मन्मथ तीर्थ, ह्याच्याबद्दल पण महाराजांनी उल्लेख केलेला आहे. मन्मथ तीर्थे स्नान करावे, कल्लेश्वराते पूजावे, प्रजावृद्धी होय बरवे, अष्टैश्वर पाविजे. मन्मथ तीर्थात स्नान करून कल्लेश्वरात पूजा केल्यास अष्टैश्वर प्राप्त होतो आणि संतती प्राप्त होतो असे महाराजांनी कल्लेश्वरचे वर्णन सांगितलेलं आहे. यापैकी म्हणजे गाणगापुरात विशेष स्थळ आहे. आणखीन ह्यापैकी भिक्षा माधुकरीचं विशेष महत्त्व आहे. महाराजांनी माधुकरी भिक्षा म्हणजे घरोघरी जाऊन भवती भिक्षा आणदे ही माधुकरी मागायचं अर्थ म्हणजे काय, त्यांच्याकडे स्वतः अन्नपूर्णेश्वरी असल्यास भिक्षा मागायचे महत्त्व म्हणजे भक्त लोकांना उद्धार करण्यासाठी, भक्त लोकांचे कल्याण करण्यासाठी त्यांनी भिक्षाटनं करतात. त्यानिमित्त आजपासून इथं आलेले लाखो भाविक लोक माधुकरी मागायचे, माधुकरीचे घालायचे, हे एक विशेष संप्रदाय या गाणगापुरात आपल्याला बघायला मिळतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद धन्यवाद. अशी गाणगापुरातील पूर्ण माहिती आपल्याला महाराजांनी सांगितली. आता मागे जो आहे तो दीपस्तंभ आहे आणि इथे पंचमुख नागदेवता सुद्धा आहेत, ते आपण बघून घेऊया. आणि हा जो आहे तो दीपस्तंभ आहे इकडे, आणि आता सगळा मंदिराचा परिसर आहे आजूबाजूला. कल्लेश्वराचे इथे मन्मथ तीर्थ म्हणजेच अष्टतीर्थापैकी 8वे तीर्थ येथे बाजूला आहे. तिथे तुम्ही स्नान केल्यानंतर कल्लेश्वराची पूजा केल्यानंतर अष्टतीर्थ केल्याचे भाग्य मिळते. मन्मथ तीर्थी स्नान करावे, कल्लेश्वरा ते पूजावे, प्रजावृत्ती होय बरवे, अष्टैश्वर पाविजे. श्रीगुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ अम्मासी, पूजा करीगा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा असो. श्री कल्लेश्वरास अभिषेक केल्यास श्री शैल्य मल्लिकार्जुन अभिषेक केल्याचे तुम्हाला भाग्य मिळते. आणि आता आपण प्रदक्षिणा मारतोय. मदक्षिणा फक्त अर्धीपर्यंतच मारायची आहे.
तिथून आता आपण परत मागे झालो. अतिशय सुंदर मंदिर आहे गाणगापूरला. जर तुम्ही आलात तर या मंदिराला नक्की या. तुम्हाला मेनली हे सांगायचं आहे की जय गुरुदेवचं आपलं नाव आता चेंज झालेलं आहे. तुम्हाला आता कळलं असेल एक्सप्लोर विथ जय गुरुदेव हे आपण म्हणलेलं आहे. कारण बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगितलं होतं की सर तुमचा चॅनल मिळत नाही. आपण जेव्हा यूट्यूबमध्ये सर्च करतो तेव्हा आपला चॅनल मिळत नव्हता. त्याच्यासाठी आपण आता ह्याच्यात थोडेसे चेंजेस केले आहेत. एक्सप्लोर विथ जय गुरुदेव जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला आपला चॅनल सगळ्यात टॉपला दिसेल आत्ता. तर तुम्ही त्याला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणची अशी व्हिडिओ आपण बघत राहणार आहोत आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण नवीन नवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत. हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवतो आहे. आणि जर चॅनल तुम्हाला जर आवडला असेल तर सगळ्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणि सबस्क्राईब जर चॅनल आत्तापर्यंत जरी केला नसेल तरी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.